टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र मुंबई या ठिकाणच्या मैदानी चाचणी संदर्भातली आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भातल्या शासनाकडून जे काही परिपत्रक जी आर तसेच ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट प्रसिद्ध केल्या जातील त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील आणि सर्व जिल्ह्यांचे ऑफ देखील तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील म्हणून लगेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पोलीस भरती मुंबई पोलीस भरती संदर्भातली महत्वाची अशी अपडेट आहे मुंबई या ठिकाणच्या ग्राउंड संदर्भातली काय आहे ही चला पाहू त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड जातो अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अशी अपडेट आहे स्पेशल पोलीस भरतीचं गणित यावर पुस्तक बनवण्यात आलेलं आहे आणि हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सिद्धेश्वर हाडबेसरांचं हे पुस्तक आहे पोलीस भरती स्पेशल गणित आहे पुस्तका हे पुस्तकाचं नाव पाहू शकता स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता सखोल स्पष्टीकरणासह या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे हे फक्त साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे दोन हजार चार ते दोन हजार बावीस मागील एकोणावीस वर्षातील तीनशे बासष्ट प्लस प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये पाहण्यास मिळतील पुस्तकामध्ये स्पष्टीकरणासह गणित असल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये जे गणित असतील ती खूप सोपी जातील कारण या पुस्तकाच्या सरावाने तुम्हाला गणित नक्कीच सोपं वाटणार आहे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह देण्यात आल्यामुळे गणित कसं सोडवलंय हे लक्षात नंतर तुम्ही कुठलंही गणित सोडू शकता त्यामुळे नक्कीच हे पुस्तक विकत घ्या स्पेशल पोलीस भरतीच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी बनवण्यात आलेलं सिद्धेश्वर हाडबेसरांचं पुणे भारती पब्लिकेशन पुणे या ठिकाणचं हे पुस्तक आहे तर पहा काल तुम्ही मुंबई या ठिकाणचे चालकीय पदांचं जे ग्राउंड आहे नाग नायगाव या ठिकाणचे ग्राउंडचं तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे कशा प्रकारचा ट्रॅक आहे कसं ग्राउंड घेतलं जात आहे त्या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे आज देखील न्यूज पेपरला पोलीस भरतीची मैदानी चाचणी या संदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे जे की मुंबई या ठिकाणच्या मैदानी चाचणी संदर्भातली आहे तर पाहू शकता मुंबई पोलीसवरती सुरू असून उमेदवारांची शारीरिक चाचणी मुंबईतील वेगवेगळ्या मैदानावर सुरू आहे दादरच्या नायगाव पोलीस मैदानात मंगळवारी सुरू असलेली चाचणी मुंबई पोलीस दलात सात हजार शा शहात्तर पोलीस शिपाई पदासाठी एकूण पाच लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एक एवढे अर्ज आले आहेत यामध्ये शहाण्णव हजार पाचशे ऐंशी महिला उमेदवारांचा समावेश आहे आणि महिला उमेदवारांचा ज्या उमेदवार महिला उमेदवारांनी चालक या पदासाठी फॉर्म भरलेला होता अशा विद्यार्थिनींची मैदानी चाचणी सुरू झालेली आहे यांची मैदानी सुरू झा जा, चाचणी सुरू झालेली असून ही चाचणी लवकरच पूर्ण होईल संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कधीपर्यंत ही मैदानी चाचणी पूर्ण होईल या संदर्भातली चालक या पदाची जी मैदानी चाचणी आहे ती लवकरच पूर्ण होत आहे आणि त्यानंतर मग यांचा कौशल्य चाचणीसाठीच जो ऑफ आहे कौशल्य चाचणीसाठी जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांची यादी लागेल आणि मग त्यानंतर त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात येईल कौशल्य चाचणी झाल्याच्या नंतर लेखीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि सर्वात महत्वाची जे विद्यार्थी सर्वात महत्वाच्या मैदानी चाचणीची वाट पाहत आहेत ती म्हणजे पोलीस शिपाई मैदानी चाचणी मुंबई या ठिकाणची तर अशा विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण चालक या पदाची जी मैदानी चाचणी झाल्याच्या नंतर त्यामध्ये लेखीसाठी जे उमेदवार पात्र ठरले त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्याच्या नंतर लगेचच पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला सुरू होणार सुरुवात होणार आहे मे महिन्यापर्यंत ही जी मैदानी चाचणी आहे ती पूर्ण करून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर मे महिना झाल्याच्या नंतर किंवा मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला लेखी परीक्षेची तारीख देखील पाहण्यास मिळू शकते महाराष्ट्र शासनामार्फत संदर्भातल्या सर्व अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीची तुमची शासनाकडून आलेली कुठलीच अपडेट मिस होणार नाही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद